नमस्कार. आज ज्येष्ठ शुक्ल प्रतिपदा शके 1941 सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. धोकादायक इमारतींमध्ये राहत असलेल्या आणि समोर कोणताही पर्याय नसलेल्या कुटुंबांना प्रतिमहिना 3000 रुपये देण्याचा महापालिकेचा निर्णय. ठाणे शहराचा पाणी पुरवठा उद्या राहणार सुरू, पाणी कपात रद्द. आणि स्वच्छता दर्पणमध्ये ठाणे जिल्ह्याला अव्वल क्रमांक. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. तलावांचं शहर असलेल्या ठाणे शहराची ओळख समृद्ध करण्यासाठी येत्या डिसेंबर महिना अखेरपर्यंत ठाण्यातील सर्व तलावांचं पुनरुज्जीवन पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. महापालिका आयुक्तांनी प्रकल्प आढावा बैठकीमध्ये तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पांचे अधिकारी आणि ठेकेदारांना कोणत्याही परिस्थितीत डिसेंबरपर्यंत सर्व तलावांचे पुनरुज्जीवन पूर्ण करण्याचे आदेश दिले. शहरातील तलावांचं पुनरुज्जीवन प्रकल्प 3 टप्प्यांमध्ये करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात कचराळी, कोलबाड, जेल मखमली आणि सिद्धेश्वर तलावाचा समावेश आहे. यातील कचराळी आणि कोलबाड तलावांच्या पुनरुज्जीवनाचं काम पूर्ण झालं आहे, तर जेल तलावांचं काम 10 जूनपर्यंत पूर्ण होणार आहे. उर्वरित 2 तलावांचं काम पावसाळ्यानंतर पूर्ण करण्याच्या सूचना पालिका आयुक्तांनी दिल्या. ज्या तलावांच्या पुनरुज्जीवनाचं काम पावसाळ्यामध्ये करता येऊ शकते अशा सर्व तलावांचं काम पावसाळ्यातही सुरू ठेवावं असं सांगून सप्टेंबरनंतर हे काम युद्धपातळीवर पूर्ण करून घ्यावे आणि उर्वरित सर्व कामं डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी यावेळी दिले. डासांपासून पसरणाऱ्या मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनियासारख्या साथीच्या आजारांवर नियंत्रणासाठी डास अळीनाशक औषधं फवारणी करण्यासाठी देण्यात येणारा टेका गेल्या 9 महिन्यापासून निविदा प्रक्रियेत अडकला आहे. ही निविदा प्रक्रिया त्वरित पूर्णत्वास नेऊन आरोग्याचा महत्त्वपूर्ण प्रश्न निकाली न काढल्यास भीक मागो आंदोलन करण्याचा इशारा आनंदिगे युवा प्रतिष्ठाननं दिला आहे. साथीच्या आजारावर नियंत्रणासाठी डास अळीनाशक औषधं फवारणीसाठी दिल्या जाणाऱ्या ठेक्याचं काम 2018 निविदा प्रक्रियेत आहे. ही निविदा प्रक्रिया फक्त 6 महिन्यासाठी होती, मात्र कामाची गरज लक्षात घेऊन या कामाला 3 महिन्यांची मुदतवाढ देऊन 9 वर्षासाठी निविदा काढण्याची सूचना आरोग्य विभागाला देण्यात आली होती. मात्र आतापर्यंत हे काम पूर्ण झालेलं नाही. या प्रकरणी येत्या 8 दिवसात काम सुरू न झाल्यास अधिकाऱ्यांच्या टक्केवारीसाठी भीक मागो आंदोलन करण्याचा इशारा धर्मवीर आनंदिगे प्रतिष्ठानच्या केदार दिगे यांनी दिला आहे. धोकादायक इमारतींच्या यादीमध्ये नसलेल्या पण ऐन पावसाळ्यात एखादी इमारत धोकादायक स्थितीत आढळल्यास अशा इमारतींमध्ये राहत असलेल्या आणि समोर कोणताही पर्याय नसलेल्या कुटुंबांना प्रतिमहिना 3000 रुपये देण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे. ही मदत पावसाळ्याच्या 4 महिन्यापुरतीच दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे पावसाळ्यामध्ये मोबाईल व्हॅनवरील जाहिरातींना बंदी घालण्याचा निर्णयही पालिका आयुक्तांनी घेतला आहे. महापालिका दरवर्षी धोकादायक आणि अतिधोकादायक इमारती रिकाम्या करून घेते. या पार्श्वभूमीवर ऐन पावसाळ्यामध्ये एखादी इमारत धोकादायक म्हणून आढळल्यास अशा काही कुटुंबांसमोर कोणताही पर्याय उपलब्ध नसल्यास अशा कुटुंबांना ही मदत दिली जाणार आहे. भाडेतत्वावरील घरांची कमतरता आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला सर्वसाधारण सभेनं मान्यता दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी होणार आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम.
डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयीसुविधा आणि तंत्रज्ञानयुक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. शहराच्या सांस्कृतिक जीवनाची मुळे घट्ट ठेवण्याचं काम मराठी ग्रंथ संग्रहालय आणि व्यास क्रिएशननी केलं आहे. जेव्हा मन निराश होते, दुर्धर प्रसंग ओढवतात, तेव्हा शास्त्रीय संगीत आणि पुस्तकं आधार देतात. घरात जसं देवघराचं स्थान असतं तसं पुस्तकांच्या कपाटालाही असलं पाहिजे असं विचार ज्येष्ठ राजकीय विश्लेषक उदय निरगुडकर यांनी व्यक्त केले. मराठी ग्रंथसंग्रहालय आणि व्यास क्रिएशन्स आयोजित पुस्तक आदान प्रदान महोत्सवाचा समारोप निरगुडकरांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत होते. वाचकाला जे पुस्तक हवं आहे ते पुस्तक उपलब्ध करून देणारी जागा म्हणजे वाचनालय असं निरगुडकरांनी सांगितलं. यावेळी अनुपमा उजगरे लिखित बिलोरी कवडसे या ललितलेख संग्रहाचं प्रकाशन करण्यात आलं. 3 दिवस चाललेल्या या पुस्तक आदान प्रदान महोत्सवात सुमारे 25,000 अधिक पुस्तकांची देवाणघेवाण झाली. टाऊन हॉलच्या व्यवस्थापकांना अखेर त्यांचं मानधन मिळालं आहे. शहरातील टाऊन हॉलची देखरेख आणि काळजी घेण्यासाठी जिल्हा प्रशासनानं 3 वर्षापासून सदाशिव कुलकर्णी यांची कंत्राटी पद्धतीनं नेमणूक केली आहे. मात्र त्यांना नेमणूक पत्र आणि 3 वर्षाचं मानधनही मिळालं नव्हतं. ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते महेंद्र मोने यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मिळून कुलकर्णी यांना हे मानधन मिळवून देण्यात यश मिळवलं आहे. मोने यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत विचारणा केली होती. मोने यांच्या पत्रानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कुलकर्णी यांचं मानधन देण्याचे आदेश दिले आहेत. 3 वर्षाचे 1.5 लाख रुपये आणि यापुढे दर महिन्याला 10,000 रुपये मानधन म्हणून देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. खाडी किनारा सुशोभीकरण प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेल्या विविध कामांचा वेग वाढवतानाच केंद्रीय खाडी किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाअंतर्गत प्रलंबित केलेली कामं वगळून उर्वरित सर्व कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. नागला बंदर, पारसिक रेती बंदर, साकेत, बाळकुंब, कोपरी, कळवा, वाघबीळ, कावेसर, कोलशेत अशा ठिकाणी किनारा सुशोभीकरण प्रकल्पाची कामं सुरू आहेत. या कामांचा पालिका आयुक्तांनी आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले. पारसिक रेती बंदर येथील कामं सुरू करण्यास काही अडचण नसल्यानं हे काम युद्धपातळीवर पूर्ण करावं, नागला बंदर येथील प्रतिबंधित कामं वगळून उर्वरित काम पूर्ण करावं असे आदेशही पालिका आयुक्तांनी दिले. वाघबीळ येथील किनारा सुशोभीकरण प्रकल्पाचं काम काँक्रीट बांधकाम वगळून तसंच खारफुटीला बाधा न पोचवता पूर्ण करावं. साकेत बाळकुंब येथील जुन्या बंदराची पुनर्बांधणी करता येईल का याची पडताळणी करावी. कोलशेत कोपरी येथील कामं करण्यास कोणताही अडथळा नसल्याचंही पालिका आयुक्तांनी स्पष्ट केलं. खाडी किनारा सुशोभीकरण प्रकल्पाअंतर्गत खाडी किनारा व्यवस्थापन प्राधिकरणानं प्रलंबित केलेली कामं तसंच खारफुटीला कोणतीही बाधा न पोचवता त्या प्रकल्पाची कामं पूर्ण करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. ठाणे शहरात उद्या होणारी पाणी कपात रद्द करण्यात आली आहे. शहरामध्ये दर बुधवारी 24 तास पाणी कपात केली जाते. उद्या रमजान ईद असल्यामुळे ही कपात रद्द करण्यात आली आहे. स्टेम प्राधिकरण पाणी पुरवठ्याच्या नियोजनासाठी दर बुधवारी पाणी पुरवठा बंद ठेवते. उद्या रमजान ईद असल्यामुळं नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पाणी कपात रद्द करण्यात आली आहे. स्वच्छता दर्पण कार्यक्रमाअंतर्गत ठाणे जिल्ह्याला अव्वल क्रमांक मिळाला असून देशात ठाणे जिल्ह्याला 125वा क्रमांक मिळाला आहे. जिल्ह्याचा ग्रामीण भाग स्वच्छ सुंदर राहावा यासाठी जिल्हा परिषद स्वच्छता आणि पाणीपुरवठा विभाग दरवर्षी विविध उपक्रम हाती घेते. तसंच केंद्र आणि राज्य शासनाच्या स्वच्छतेबाबतच्या सर्व योजना जलद गतीने राबवत असते. त्यामुळेच यंदा पेयजल स्वच्छता मंत्रालयातर्फे आयोजित स्वच्छता दर्पण मूल्यांकन ठाणे जिल्हा अव्वल ठरला आहे, तर देशामध्ये 125वा क्रमांक मिळाला आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत.
ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा। धोकादायक इमारतीमध्ये राहत असलेल्या आणि समोर कोणताही पर्याय नसलेल्या कुटुंबांना प्रति महिना 3,000 रुपये देण्याचा महापालिकेचा निर्णय। ठाणे शहराचा पाणी पुरवठा उद्या राहणार सुरू, पाणी कपात रद्द आणि स्वच्छता दर्पणमध्ये ठाणे जिल्ह्याला अव्वल क्रमांक। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी पाहिजे राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला अथवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला भेट देऊ शकता। तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर। धन्यवाद।